हल्ली जे ऐतिहासिक सिनेमे येत आहेत त्या सिनेमांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे दाखवलं जातं आहे ती खरंच सिनेमॅटिक लिबर्टी आहे की काहीतरी अजेंडा सेट केला जातोय. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही वाद समोर येत आहेत आणि ज्यामुळे महाराष्ट्र अगदी ढवळून निघतोय त्यामुळे हा प्रश्न पडतोय. हर हर महादेव या सिनेमामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि बाजीप्रभूंचा ज्यांच्यासोबत संबंध आला अशा सगळ्या लोकांना ज्या प्रकारे पोर्ट्रेट करण्यात आलंय त्यावरून अनेक आक्षेप अनेकांनी घेतले. काही लोक बाजूने उभे राहिले. आपल्यासोबत बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज आहेत, आपण त्यांना विचारूयात. मुळामध्ये आधी सांगा की तुम्ही वंशज कितवे आहात, कशा स्वरूपाचे आहात, म्हणजे कोणत्या बाजूने आहात? सुभेदारवाडी शिंद येथे वामनराव देशपांडे हे राहत होते. आनंदाने सांगावंसं हे वाटतंय गर्वानी की मिलिटरीमध्ये होते हे, त्यामुळे देशाची सेवा करण्यामध्ये बाजीप्रभूंच्या पिढ्यांनी खूप व्यवस्थित काम केलंय. वामनराव देशपांडे यांना 5 मुली होत्या आणि या 5 मुलींचे आम्ही वंशज आहोत. त्यांनी आम्ही 13वे. अच्छा. मी प्राध्यापक रुपाली देशपांडे. तुमचं? मी डॉक्टर सागर दिघे. मी 14वा वंशज आहे. 14वे वंशज आहेत बाजीप्रभू देशपांडेंच्या या सगळ्या पुढच्या पिढ्या आहेत. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात की तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे या सिनेमातल्या गोष्टींना? सिनेमॅटिक लिबर्टी या नावाखाली त्यांनी जे वेगवेगळे प्रसंग दाखवलेत त्या प्रसंगांना आमचा आक्षेप आहे. त्याची खूप छान पद्धतीने आणि ओरिजिनल ज्या होत्या, जी मूळ आहेत, त्या दाखवता आल्या असत्या. सिनेमॅटिक लिबर्टी ही कधी आपण घेऊ शकतो ही फक्त काल्पनिक कथांमध्ये घेता येते. ऐतिहासिक कथानकांमध्ये घेणं हे खूप चुकीचं ठरतं. वेशभूषेमध्ये थोडीफार घेतली जाऊ शकते पण कथानकामध्ये नाही. तर इथे कथानकाची उलटापालट केलेली आहे. काही कथानक बदललेलं आहे, काही प्रसंग ऐतिहासिक प्रसंग जे आहेत जे घडलेच नाहीत ते त्यामध्ये घातलेले आहेत. काही प्रसंग खूप आधी दाखवलेत, काही नंतर दाखवलेत आणि काही प्रसंगांना संदर्भच नाही आहे. तर त्या गोष्टींना आमचा आक्षेप आहे. प्रसंग बदललेत काही असं तुम्ही म्हणालात तर असे कोणते आहेत? जो अगदी सगळीकडे जे वादळ उठलेलं आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे शिरवळी येथे समुद्र नाही आहे. तेथे ब्रिटिशांनी आपल्या महाराष्ट्रातल्या काही स्त्रियांना घेऊन नीरा नदी आहे, नीरा नदी आहे, तिथे समुद्र दाखवलाय आणि बोटी जहाजं दाखवली. काहीतरी समुद्रात असतील तशी ती मोठी जहाजं दाखवली. आता नदीमध्ये ही जहाजं कुठे कशी काय आली ती गोष्ट मान्य केली असती पण त्याच्यातून जे काही होतं हे दाखवलं. त्यातून होणारी घटना मग ब्रिटिशांचं एवढं प्राबल्य त्या काळामध्ये होतं का मावळ भागामध्ये, तर तो एक मुद्दा आहे. आणि याच्यासाठी काही संदर्भ वापरले होते का? निश्चितपणे वापरणं अपेक्षित आहे. तसं काही वापरलं होतं का? फुलाजी प्रभू देशपांडे जे बंधू होते बाजीप्रभू देशपांडे यांचे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये अगदी लहानपणापासून, म्हणजे हल्लीच्या आपण हिंदी चित्रपटात बघतो तशा पद्धतीचं वैर त्यांनी दाखवलंय की विश्वासघात, मग शेवटी एकमेकाला साथ देणं, म्हणजे जसे जत्रेतले कोणी बिछडलेत काय होतं याच्यामुळे. फुलाजी प्रभू देशपांडे यांनी सुद्धा जो पराक्रम केला, या सख्ख्या बंधूंनी वीरगती प्राप्त झाली यांना, त्यांच्या दोघांच्या समाधी ज्या आहेत त्यासुद्धा शेजारी शेजारी आहेत, तर अशा पद्धतीने दाखवून देशपांडे घराण्याचं पूर्णपणे काहीतरी वेगळं चुकीच्या पद्धतीने तिथे पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न होतोय. आणि जे प्रसंग अर्धवट दाखवण्यात आलेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे किंवा तसे नव्हतेच, तसं घडलंच नाही, असे कोणते प्रसंग आहेत असं तुम्हाला वाटत? मंदिरांचा एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं दाखवलंय की अफजल खानाला पन्हाळगडाच्या पायथ्याशी येण्यासाठी मंदिरं बांधत बाजीप्रभू देशपांडे गेले आणि त्याच्यामध्ये तो उल्लेख पण थोडासा खटकतो तो की अतिशय बेकार कारागीर द्या. असे जर बेकार कारागीर असतील आणि ते हिंदू मंदिरं बांधत चाललेले असतील तर या गोष्टीला आक्षेप आहे. मंदिर हे श्रद्धास्थान आहे आपलं, त्यामुळे तो प्रसंग कुठल्या आधारे घेतला? कारण आमच्या माहितीप्रमाणे जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे पत्र उपलब्ध आहे त्या पत्राप्रमाणे महाराजांनी निश्चितपणे अफजल खानाला तिथे आणण्यासाठी आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी वरंधा घाटामध्ये किल्ला बांधण्यासाठी सांगितलेलं होतं. पण हा संदर्भ त्यांनी अशा पद्धतीने उलटा केलेला आहे का? दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी टीझर मधूनही दिसते की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यात तलवारी एकमेकांना भिडल्या असं त्याच्यात दाखवण्यात आलंय. तर तुम्ही त्यांचे वंशज आहात, तुम्ही कधी असा इतिहास वाचलाय ऐकलाय? नाही, आता तो इतिहास कधीही घडलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे बाजीप्रभूंचं आराध्य स्थान होतं आणि त्यांनी त्यांच्याशी तलवार हा जो प्रसंग दाखवलेला आहे हा अतिशय चुकीचा प्रसंग आहे. या प्रसंगामधून
जाणारा समाजाचा मेसेज हा खूप चुकीचा पद्धतीचा आहे, असे सर्व प्रसंग या चित्रपटातून वगळणं हे अत्यंत गरजेचं आहे। याच्यामध्ये जे दाखवलंय ते असं दाखवलंय की बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं काहीतरी वैयक्तिक वैर होतं, अशा पद्धतीने ते पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केलाय। प्रत्यक्षात तसं नाहीये, बांदलांचे सरनौबत म्हणून बाजीप्रभू देशपांडे होते आणि ते जे वैर होतं किंवा ती जी भांडणं असतील ती त्या काहीतरी वेगळ्या गोष्टीवरनं होती, दुसरीकडे नोकरी करत होते, तशा पद्धतीचे प्रसंग इतिहासामध्ये आहेत। पण वैयक्तिक वैर आणि शेवटपर्यंत आणि त्यांच्या तोंडी असलेले संवाद हे सुद्धा अतिशय खटकतात। संवाद एकेरी संवाद आहे, संवाद आहे। अनेक जे शब्द आत्ता वापरले जातात म्हणजे आत्ता सुद्धा वापरले जाऊ नयेत, घंटा वगैरे असे, तर हे अशा व्यक्तिरेखेच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत। तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केला बांदल देशमुखांचा, सरनबोत होते बाजीप्रभू देशपांडे, तर त्यावरून त्यांच्याही वंशजांनी आक्षेप घेतले होते, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे देशमुख आणि देशपांडे याच्यामध्ये काहीतरी इतकं असं काहीतरी वैर होतं असं एक दाखवण्याचा प्रयत्न आहे। तुम्ही जो काही इतिहास वाचलाय ऐकलाय त्याच्यामध्ये काही तुम्हाला असं जाणवलं? नाही, अजिबात नाही। शेवटपर्यंत बांदल आणि देशमुख देशपांडे हे एकत्र होते, कुठल्याही पद्धतीचं वैर नव्हतं। आपण असं म्हणतो जेव्हा आपण पन्हाळगड म्हणतो ना किंवा पावनखिंडीचा इतिहास, तेव्हा आपण म्हणतो की बांदल सैन्याचा पराक्रम, मग तिथे हे वैर दाखवण्याचं काय कारण होतं आणि विनाकारण द्वेषभाव पसरवण्याचं काय गरज होती, हीच उत्तरं मिळत नाहीयेत। तुम्ही एवढे सगळे आक्षेप घेतले तर मग ते लोक म्हणतात की आम्हाला तर सिनेमॅटिक लिबर्टी हवी, सिनेमा चालायला हवा, लोकांनी यायला हवं, बघायला हवं, लोकांना रंजक वाटायला हवा, तर मग आम्हाला हे सगळं करायला लागतं, असं बऱ्याचदा या सगळ्या आक्षेपांबाबत बोलतात। निश्चितपणे आमची प्रामाणिक इच्छा आहे चित्रपट असे ऐतिहासिक जे निर्माण होतील आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे निश्चितपणे चालावे, पण त्यासाठी इतिहासाशी तडजोड हा एक मार्ग नाही आहे, बाकी इतर मार्ग ते वापरू शकतात। ऐतिहासिक संदर्भानुसार असं कोण म्हणतं की ऐतिहासिक संदर्भ आपले रंजक नाही आहेत किंवा इतिहास रंजक, खरे संदर्भ उलट अधिक रंजक, अधिक रंजक, त्यासाठी वेगळा काही मसाला लावण्याची गरज नाहीये। जे आहे तेच मुळात इतकं जबरदस्त आहे की आपल्या या पराक्रमाचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज दाखवलं का तुम्ही? तुम्हाला हा सिनेमा दाखवला होता का आधी किंवा तुमच्याशी काही चर्चा केली होती? बाजीप्रभू देशपांडेंचं जे गाव आहे ना, तर त्याच्यातला हा एकही प्रसंग नाहीये। हे जे संपूर्ण अशी शूटिंग आहे त्याच्यातलं तो गाव, तर सिंध हे गाव पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये येतं, ही सगळी मंडळी तिथली आहे, तर त्यांच्या गावाचा उल्लेख नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे दाखवलेलं नाही, सिंध हे दाखवलेलं नाहीये, दोनदा उल्लेख। दुसरं म्हणजे बाजीप्रभू देशपांडे ना भरपूर पराक्रमी योद्धे होते, ते असे भावनिक वगैरे असे काही नव्हते, ते चित्रपटामध्ये पूर्ण असं भावनिकरित्या पूर्ण सगळं दाखवलेलं आहे। ते असे मोठे पराक्रमी योद्धे होते, ते एवढे भावनिक असे नव्हतेच बिलकुल, लोह पुरुष म्हणून त्यांची गणना आज इतिहासामध्ये होती, कारण ते दागडाच्या हृदयाचे होते, उथळ स्वरूपाचं कॅरेक्टर त्या सिनेमामध्ये दाखवण्यात, हा ते दाखवण्यात आले। परंतु त्यांची जर आपण शरीर एष्टी किंवा त्यांचं शौर्य पाहिलं तर ते कशा पद्धतीचे लोह पुरुष होतं हे सगळ्या समाजाला लक्षात येतं, ही सुद्धा गोष्ट आम्हाला चित्रपट। सिनेमा तुम्हाला रिलीज होण्याच्या आधी तुमच्याशी काही चर्चा नव्हती केली किंवा? रिलीज होण्यापूर्वी आम्ही कलाकारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला, संपर्क सुद्धा झालेला होता। त्यांनी आम्हाला असं कळवलं होतं की निर्माते तुमच्याशी संपर्क करतील, परंतु आज तागत निर्मात्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही। आता तुम्ही स्वतः करणार आहात निर्मात्यांशी संपर्क कायदेशीर मार्गाने? आता कायदेशीर मार्गाने आम्ही पत्रव्यवहार तर करणार आहे, परंतु त्यांनी या चित्रपटातील या बाबी जर बदलल्या आणि व्यवस्थित चित्रपट पुन्हा समाजापुढे आणला तर आमचा नक्कीच त्या चित्रपटाला पाठिंबा असेल। बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज आहोत, त्यामुळे सामोपचाराने आपण जेवढं होईल तेवढ्या गोष्टी झालेल्या जास्त चांगल्या असतील। बंदी चित्रपटावर टाकण्यापेक्षा त्यातल्या चुका दुरुस्त केल्या तर ते जास्त छान असेल, इतकं प्रभावी माध्यम हे आहे। आणि त्याच्यामुळे आमची विनंती राहील ही अजून एकदा परत एकदा की त्यांनी या गोष्टी बदलून दाखवाव्यात, त्यातल्या चित्रपटातले जे प्रसंग आहेत ते अगदी जे निश्चित प्रसंग आहेत संदर्भानुसार, त्यासाठी ते इतिहास तज्ञांची गाठभेट घेऊ शकतात, त्यांचा सल्ला घेऊ शकतात, निश्चितपणे तो घेणं अपेक्षित आहे। त्यांच्या श्रेयनामावलीमध्ये तसा उल्लेख असू शकतो, तर त्यामुळं त्यांनी माझा एक प्रश्न आहे की इतिहास तज्ञांना किंवा इतिहास सल्लागार जे होते त्यांचे, त्यांना तरी हा चित्रपट प्रदर्शनपूर्व दाखवला आहे का, तर आणि त्यांची याला परवानगी आहे का, मान्यता तशा स्वरूपाचं काही असेल? हे सगळे तुमचे आक्षेप तुम्ही सांगितले, परंतु या सिनेमाला धरून खूप काही राजकारणी होत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आम्हाला राजकारणावर काही बोलायचं नाहीये. आम्ही आज बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज आणि त्यांचं शौर्य समाजापर्यंत योग्य रीतीने जाणं गरजेचं आहे याच्यासाठी आलेलो आहे. आम्हाला राजकारण त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, परंतु त्यांचं शौर्य आहे त्याच्याशी कोणीही तडजोड करता कामा नाही या माध्यमातून आम्ही आज तुमच्याकडे आलेलो आहोत. ऐतिहासिक सिनेमांना इतिहासाचा दस्तऐवज म्हणून जरी बघितलं जात नसलं तरी त्याचा जनमानसावरती होणारा परिणाम खूप मोठा असतो आणि त्यामुळे या सिनेमांमध्ये जे दाखवलं जातं ते खरं आहे असं अनेकदा नव्या पिढीला वाटतं वाटू शकतं. त्यामुळं जर काही चुका असतील, जर काही गैर दाखवलं असेल तर ते वेळेच दुरुस्त व्हायला हवं आणि दुरुस्त होणं शक्य नसेल तर किमान त्यावरती बोट तरी ठेवायला हवं, जे बोट बाजीप्रभू देशपांडेंचे हे वंशज ठेवत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.